नमस्कार, आकाश न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, लाखांदूर तालुक्यातील घटना। फेसबुकवर मैत्रीचे रूपांतर प्रेमात व नंतर लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्या प्रकरणी पवनी पोलिसांनी वही येथील एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे। शुभम कृष्णा खोब्रागडे व 21 वर्ष असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे। पीडिता लाखांदूर तालुक्यातून नसून शिक्षणासाठी साकोलीला गेली होती। फेसबुकवरून आरोपी सोबत पीडित मुलीची ओळख झाली, त्यानंतर ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले। तिला गोसीखुर्द प्रकल्प पाहण्यासाठी 4 महिन्यापूर्वी बोलवून घेतले। प्रत्यक्ष भेटीनंतर त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली। प्रेम व त्यानंतर लग्न करण्याच्या अनाभाका दोघांनी घेतल्या। यातूनच त्याने तरुणीवर वारंवार अत्याचार केला, पण ऐनवेळी मुलाने लग्न करण्यास नकार दिला। मैत्रीत दुरावा निर्माण झाल्याने अखेर प्रकरण पोलिसात पोहोचले। तरुणीच्या तक्रारीवरून पवनी पोलिसांनी शुभम विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे। तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशांत सिंग यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नरेंद्र निस्वादे करीत आहेत।